नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मागे एका व्हिडिओमधून आपण तापमानाविषयीची काही माहिती बघितलेली होती आज पुन्हा एकदा आपण तापमान या मुद्द्याकडे वळणार आहोत आणि काही महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत पण त्याआधी या जगाच्या नकाशामध्ये आपण खंड आणि महासागर यांची नावं शिकून घेऊयात या जगाच्या नकाशाचं निरीक्षण करा या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला काही खंड आणि काही महासागर दिसत आहेत मुळात खंड या शब्दाची व्याख्या आठवते का तुम्हाला तर जमिनीच्या सलग आणि मोठ्या भागास खंड असं म्हणतात आशिया खंड युरोप खंड आफ्रिका खंड उत्तर अमेरिका खंड दक्षिण अमेरिका खंड ऑस्ट्रेलिया खंड आणि अंटार्क्टिका खंड अशी आपण सात खंडांची नावं शिकलेलो होतो नकाशामध्ये तुम्ही ती पाहत असाल याच बरोबरीनं या जगाच्या नकाशामध्ये तुम्हाला काही महासागर दिसत आहेत मी महासागरांची नावे तुम्हाला सांगते आहे बघा सर्वात मोठं असणारा पॅसिफिक महासागर तो दोन बाजूंना यासाठी लिहिलेला आहे की आपली पृथ्वी गोल आहे नकाशा आपल्याला द्विमितीय सरळ करून दाखवलेला आहे म्हणून पॅसिफिक महासागर दोन्ही बाजूंना दाखवलेला आहे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे ठीक आहे अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर आणि उत्तर ध्रुवाकडे जो पसरलेला आहे तो बर्फाने व्यापलेला असतो तो महासागर म्हणजे आर्टिक महासागर ही पाच महासागरांची नावे व या जमिनीच्या भागाची आणि पाण्याच्या भागाची गंमत मागे मी तुम्हाला बोललेले होते की जमीन लवकर तापते लवकर थंड होती तर पाणी उशिरा तापते उशिरा थंड होते त्याचा एक प्रयोगही तुम्ही सांगित असताना केलेला होता तुम्हाला आठवत असेल तो आणि हा शब्द आपण ज ल पाऊ असा लक्षात ठेवलेला होता जमीन लवकर तापते लवकर थंड होते पाणी उशिरा तापते उशिरा थंड होती तर मुळात हे जमीन किंवा पाणी तापतं ते नेमकं कोणामुळे तापतं तर तुम्हाला माहिती आहे की सूर्याच्या उष्णतामुळे जमीन आणि पाणी तापतं आणि जमीन आणि पाणी तापल्यामुळे हवा तापते लक्षात येते आणि मग हवेचं जे तापमान आहे ते तापमान कमी जास्त होतं वाढतं कमी होते ठीक आहे आणि मग काही ठिकाणं पृथ्वीवरची अशी असतात की तिथे साधारणपणे सारखं तापमान असतं आणि नकाशावरती हे सारखं तापमान असणारी ठिकाणं रेषा मी जोडतात त्या रेषांना समताप रेषा असं म्हणतात मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं समतापरेषा समदाब रेषा समक्षार रेषा समपर्जन्य रेषा लक्षात येते तुमची आठवत असेल तुम्हाला तो व्हिडिओ बघितला असेल तर पण या सगळ्या रेषा ज्या आहेत ना या सगळ्या रेषा अक्षवृत्तांना साधारणपणे समांतर अशा असतात अक्षवृत्त आडवी अक्षवृत्त अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची संकल्पना यावर्षी पुन्हा एकदा आपण स्पष्ट करून घेतलेली आहे व्हिडिओमधून ठीक आहे तर ही सगळ्या अक्षवृत्तांना समांतर अशी साधारणपणे असतात आणि मग जर वेग का तुम्ही वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या दरम्यान अक्षांशांच्या दरम्यान निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभरातलं जास्तीत जास्त तापमान कमाल तापमान मॅक्झिमम असं तुम्ही तुमच्या मराठीमध्ये त्याला म्हणता आणि दिवसभरातलं कमीत कमी तापमान कमाल तापमान किंवा मिनिमम असं तुमच्या मराठीत तुम्ही त्याला म्हणता तर हे जे तापमान असतं कमाल तापमान आणि किमान तापमान जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान याच्यातला जो फरक आहे ना तो दैनिक तापमान कक्षा या नावाने आपण शिकलो मग दैनिक तापमान कक्षा का ही काही ठिकाणी कमी असते तर काही ठिकाणी जास्त असते मग आता प्रश्न पडतो की ही दैनिक तापमान कक्षा कमी कोणत्या ठिकाणी असते आणि जास्त कोणत्या ठिकाणी असते तर तुम्हाला एक कृती सहावीला दिलेली होती एक तक्ता दिलेला होता देशांची नावं दिलेली होती ठिकाणांची नावं दिलेली होती त्यामध्ये जास्तीत जास्त तापमान कमीत कमी तापमान दिलेलं होतं आणि तुम्हाला तापमान कक्षा त्यातले फरक वजाबाकी काढायची होती पुन्हा एकदा मी दिलेला तो आहे तो तक्ता तुम्हाला त्या वजाबाक्या तुम्हाला करायच्या आहेत आणि मग तुम्हाला तापमान कक्षा त्या ठिकाणांची काढायची आहे आणि मग ही वजाबाकी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे छा जी ठिकाणं समुद्राच्या किनारी आहेत ना तिथं हा फरक कमी आहे लक्षात ज्याला समुद्र सानिध्य लाभलेलं आहे असे प्रदेश समुद्रकिनारी असलेले प्रदेश की इथं सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते पण तापलेली हवा ही वाफ हे बाष्प शोषून घेतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त आणि कमीत कमी याच्यात फरक फारसा नसतो मग अशा ठिकाणी हवामान सम आहे असं म्हटलं जातं तर या उलट खंडांतर्गत भागामध्ये खंडांतर्गत समुद्र किनाऱ्यापासून दूर असणारी ठिकाणं खंडाच्या आतमध्ये असणारी ठिकाणं लक्षात येत आहे तर अशा ठिकाणी जास्तीत जास्त आणि कमीत कमी तापमान दिवसभरातलं यातला फरक जास्त असतो आणि मग याला विषम तापमान असं म्हटलं जातं तर हे एक महत्त्वाचं आहे की जे तुम्हाला लिहून काढायचं आहे त्याचबरोबरीनं तुमच्या काही शंका असतील तर मला जरूर विचारा आणि कृतीपत्रिकेमध्ये दिलेला आहे तो अभ्यास करा धन्यवाद